समृद्धी महामार्गावरून आता एसटीने सुद्धा प्रवास करता येणार आहे. माझ्या मागे ही जी बस दिसते आहे, ही बस आज रात्री 9 वाजता समृद्धी महामार्गावरून धावणार आहे आणि नागपूर ते शिर्डी विना थांबा ही बस आहे. यवतमाळची बस आहे, यवतमाळ डेपोची, आणि यवतमाळ डेपोची बस नागपूरवरून समृद्धी महामार्गावर धावेल आणि जवळपास 100 किलोमीटरचं अंतर जे आहे ते कमी राहणार आहे या समृद्धी महामार्गामुळे, आणि वेळेची सुद्धा बचत होणार आहे. जवळपास 5.5 तासाची वेळेची बचत होणार आहे आणि स्लीपर कोच ही बस आहे आणि या ठिकाणी जवळपास 50 प्रवाशी जे आहेत ते प्रवास करू शकतील. आज या बसमध्ये 15 कोचेस जे आहेत वरती स्लीपरचे आहेत आणि खाली 30 सीट्स ज्या पुश बॅक पद्धतीच्या आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना आता समृद्धी महामार्गाने प्रवास करता येणार आहे आणि समृद्धी महामार्गाचा जो फील आहे तो सुद्धा एसटीतून घेता येणार आहे. ज्या लोकांना टोल काढून कारने जाणं शक्य नाही समृद्धी महामार्गावर किंवा अर्जंट जायचं आहे, त्या लोकांसाठी सुद्धा शिर्डीला जाणं सोपं होणार आहे आणि शिर्डीवरून पुढे सुद्धा जाणं सोपं होणार आहे.